वाटतं मिक्सर. तर गाईज अशा प्रकार असं बघून तर असं वाटतं की कच्चच खाऊन टाकू. याला पॅन मध्ये पण फ्राय काढणार. टिक्का मसाला आणि आता बिर्याणी पण आपली सी. टॉपिक काय माहित नाही पण आम्ही आज दिवसभरात काय काय करतो ते तुम्ही बघा. आणि आज बरीच कामं आहेत आणि आम्ही आज बाहेर सुद्धा जाणार आहे शेखरच्या अंगावर सोडून. थोडीशी कामं आहेत सो ती कामं सुद्धा करू आम्ही. गाईज 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 खूप झालं. अरे बापरे काय लाया मॅडम तिले विश्वास काय लाया. एनर्जी ड्रिंक. यू आर सो स्मार्ट ब्रो. एकटी ना आता हो आपण निघूया इकडनं हलव्या. तर गाईज आम्ही आता हॉटेलमधनं हलतोय आणि बघा आम्ही आता इकडनं हलून कुठे जातो. ओके सो चलो चलते चलो बाय नाय लेट स्टार्ट. चल जेव्हा म्हणाल तू खूप लेट केलास. मी नाही बघत बघत भूक लागली नऊ. तू काय छोटा काय रे तुला भरवावं लागतं. नाही तू फोन बघतो ना मग भरवायला लागेल ना फोन. कोण बघतो. तर गाईज कोमल काय करते. आता मी बनवते चिकन. या कम हियर. का चिकन. ओके गाईज सो आज मी खूप दिवसानंतर बनवणार आहे चिकन. म्हणजेच टाइम भेटला नव्हता एवढे दिवस. सो आज मी बनवते आणि बॉबीला स्पेशली खायचं होतं ते चिकन टिक्का बिर्याणी आणि चिकन टिक्का. खुद कोई नहीं पता क्या बना रही है. नहीं भूल गई. तो फिर अभी मैं बनाने जा रही हूँ. सॉरी मी बनवायला चालली आता. आणि तुम्ही तुम्हाला जर रेसिपी बघायची असेल तर मी थोडी थोडी रेसिपी पण सांगेल आणि ती कशी बनली तुम्ही नक्की बघा. चल आणि मला आज हेल्प करणार आहे बॉबी सगळ्यात मी. आणि मग ब्लॉग कोण काढेल. ओय भावा ते स्टँड गेल ब्लॉग बनवायला. गाईज मेन गोष्ट ही आहे की आम्हाला 4 महिन्यानंतर अशी फुरसत भेटली आहे की कोमल घरी प्रॉपर जेवण करेल आणि मी ब्लॉग काढेल किंवा बघेल किंवा तिला मदत करेल. गेले 2 महिने आम्ही हॉटेलच्या मागे होतो की हॉटेल बनवाया म्हणजे बनवण्याच्या मागे होतो आणि 2 महिने हॉटेल सेटअप करण्याच्या मागे. तर 4 महिन्यानंतर आम्ही फायनली फ्री झालो आणि आता आम्ही घरी आहे आणि आम्ही डेली घरीच ब्लॉग्स वगैरे काढणार आहे. खूप सारे कमेंट येईल तर जेवण कोण बनवतं. आमच्या घरी जेवण कामवाली बनवते आणि टेन्शन घेऊ नका नाहीतर कमेंट करतील खूप सारे. काय 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 नंतर कमेंट करतील की कोण बनवतो जेवण. हा ते पण आहे ते पण. आमच्या घरी जेवण कामवाली बनवते रोज. कामवाली बनवते आणि कधी म्हणजे संध्याकाळचा मूड वगैरे झाला म्हणजे वेगळं खाण्यासाठी तर मम्मी आणि कोमल हे दोघे. मी तुम्हाला सांगते रेसिपी की मी काय कसं काय बनवणार आहे. सो मी हे तर मी फर्स्ट टाइमच बनवते. मला खूप दिवसापासून बनवायचं होतं काहीतरी वेगळं. सो माझं फर्स्ट टाइम आहे पण मी तुम्हाला सुद्धा दाखवेल आणि तुम्हाला सांगेल सुद्धा की कसं बनलेलं आहे. बॉबी तर सांगणार टेस्ट घेऊन मी स्वतः. तू स्टँड घेऊन आले. नाही मी तुला बोलली घेऊन ये. अरे रे मग आता ब्लॉग कसा काढायचा. ठीक आहे चला मी थोडीशी मदत करतो आणि मग परत भेटूया आपण. हे बघा हे चिकन आणि हे काय केलंय कोमल तू. हे अद्रक लसूणची पेस्ट आहे आणि गाईस हे आपलं 1.5 किलो चिकन आहे. आम्ही 1.5 किलो बनवणार आहे म्हणजेच. आणि याच्यामध्ये 1.5 किलो मधलं मला वाटतं 1 किलो तर तूच खाशील. मी खाणार. मी खूप दिवस झालं टेस्टी नाही खाल्लं. हा ना तू पण ना. नाही म्हणजे खाल्लंय तर जास्तीत जास्त हॉटेल मधलंच. हा ऍक्च्युली हॉटेल मधलंच जास्त आम्ही खातो. सो मी इथे 2.5 चम्मच हे टाकले कारण की आपलं चिकन सुद्धा जास्त आहे. सो मी आज रेसिपी पण सांगते. सो आपली बाबन कोमल चाय सॉरी बाबन कोमल यूट्यूब चॅनल आता होणार आहे. बाबन कोमल चायनीज
पावन कमल यूट्यूब चैनल आता होणार आहे रेसिपी चैनल. अरे बापरे काय पण असंच बोलली रे. आणि काय दिवसभर आम्ही ब्लॉग यासाठी नाही घेतला कारण आमची कामं होती आणि ती कामं केली आणि मी बोललो की कामं वगैरे करताना काय घेणार. सो आम्ही म्हणजे नाही घेतले जास्त करून क्लिप आणि डायरेक्ट आपण आम्ही बोललो की घरी कोमल काहीतरी आज भारी बनव आणि त्याचा आपण ब्लॉग पण काढू. डिसाइड केलं की मला काहीतरी बनवायचं आहे आणि मला जेवण बनवणं रिअली खूप आवडतं. काही काही नवीन नवीन गोष्टी. सो मी आता मला टाइम भेटलाय सो मी बनवायला घेतलं. मी बॉबीला बोललं की आज आपण व्लॉग सुद्धा काढू. म्हणजे पहिले तर बनवायचं डिसिजन झालेला की आम्ही बॉबी मी आज बनवेल काहीतरी स्पेशल. मग नंतर बॉबी बोलला की व्लॉग सुद्धा काढायचा सो मी म्हणले हेच व्लॉग काढेल. आणि गाईज काम आज दिवसभरात हे चालू होतं की आमच्या कॅफेमध्ये कॅमेरे लावलेत. म्हणजे आधी कॅमेरे लावलेले पण ते क्वालिटीचे नव्हते. सो आम्ही नवीन कॅमेरे लावलेत ते काढून आणि ते कॅमेरे लागलेले तुम्हाला दाखवू आम्ही जेव्हा आम्ही आता कॅफे बंद करायला जाऊ. सो पूर्ण एंड पर्यंत ब्लॉग बघा रेसिपी आणि पुढे काय काय होतं पूर्ण ब्लॉग बघा बघा. ओके मी काय टाकते ये जवळ हळद टाकते. सगळे मसाले टाकवलेत आपल्याला. आपण आमच्या घरी घरी बनवलेला मसाला आहे सो मी एकच टाकणार आहे. सो तुम्हाला सगळं ते जिरा पावडर धनिया पावडर वगैरे सगळं टाकावं लागेल. पण आमच्या घरी आम्ही तिखट जरा जास्त खातो सो मसाला हा आमचा तिखट पण मसाला पण घरचा मसाला. असं बघून तर असं वाटतं की कच्चच खाऊन टाकू. सर्व आणायला थोडस लेट झालं कारण कॅफे मध्ये काम चालू होतं आणि मग काम संपल्यानंतर मी घेऊन आलो आणि आता वाजल्यात किती वाजल्यात हे बघा वाजल्यात 9:10 म्हणजे खूपच लेट झालंय. तुम्ही खाणार नाही चिकन टिक्का? खाणार आहे ना. तुला कुठे आवडतं चिकन? तुला वेजच आवडतं. हा व्हेजिटेरियन होणार आहे वाटतं याला फक्त व्हेज. फ्राय चिकन करते ना एक कोमल फ्राय चिकन पण करणार आहे ना. ओके मी काही मदत करू का? एक काम कर माहिती येऊन कॅमेरा पकड मी करतो. अरे हसते काय एका टाकते कोमल दही फेटून घेतले एकदम. बोल काय बोलू याला मिक्स करायचं याच्यात जे आता डायरेक्ट टाकतो कुठं एक एक टाकत असं. काय टाकलंस तू? मी आता टाकलाय टिक्का मसाला. टिक्का का? टिक्का मसाला टाकला कारण आपलं टिक्का चिकन टिक्का आहे. वाव स्मेल तर जाम भारी येते कोमल. थँक यू. काय थँक्यू. जसं काय तुझा स्मेल येतोय. मी बनवलं ना. काय आता हे? लिंबू टाकते. आपण ऑलरेडी दही टाकले जास्त आंबट नको म्हणून थोडस लिंबू टाकते. इतनाच. काय करते? ओके सो गाइस नाना आधी काय करत होती सांग. मागे पुढे करत होती म्हणजे नवऱ्याला पुढे करते असं नवऱ्याला आपल्या लगेच दिसत नव्हता. आता मी पूर्ण मिक्सर तुम्हाला दाखवले कसं मिक्स केलंय ते सगळं काही. तर त्याला आता फ्रीज मध्ये ठेवले तसं तर एक तासासाठी ठेवायला पाहिजे पण याने खूप लेट केलाय. सो मी 10 ते 15 मिनिटं ठेवणार आहे आणि जर तुमचं सकाळचं प्लॅन असेल तर तुम्ही रात्रभर पण ठेवू शकता. खरंच मेजवानी सांगते. मॅरिनेट साठी ना मॅरिनेट जेवढे केलं तेवढी टेस्ट खूप वाढते. पण मी काय तू खरंच मेजवानी सांगते. मला वाटतं आता ब्लॉगिंग चॅनल बंद करूया आपण. तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि सांगा की कसं तुमची रेसिपी झालेली आणि छान आहे. तो पुरी छान आहे सो त्याने अजून जास्त टेस्ट येतो. ब्लॉगिंग चॅनल बंद करतो आता. कधी होणार आहे कोमल तुझं जेवण? मी आता वैताग आला बाई. वैताग आला रे वैताग आला. भूक लागली. 9:30 वाजले आता. 9 वाजलेले तू गेलेला तेव्हा. कर ना फटाफट.
तुझ्या सोबत लग्न कशासाठी केले? आता काय करते कमल? आता मी हे जे कांदे आहेत ना ते एकदम क्रिस्पी करणार आहे. वैला वैताग आला ग तुझा फोन पकडून पकडून. का बोल, मी येतच नाही ब्लॉग मध्ये. येडा माणूस ना. मैं तेरी आंखों में उदासी कभी देख सकता नहीं, तुझे मैं खुश रखूंगा सुनिया. तू क्या बोल रही है? चुप चुप हो जा सातवीं फेल. चुप. सेट झाला आपला कॅमेरा. आता काय करते कोमल? आता मी हे कांदे जे मी कापलेत, हे कांदे जे कापलेत त्याला मी क्रिस्पी करणार एकदम मस्त. क्रिस्पी तर आपल्या चायनीज कॉर्नरला भेटते. नाही, ह्या कांद्याला क्रिस्पी करून सांगेल तुला नंतर. मी तुम्हाला पण माहित असेल, ज्यांना येतं त्यांना माहित असेल की काय करणार आहे मी कांद्याला. सो हे गाइस, वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल. तुमचे बॉब आणि कोमल परत आलेत आणि परत तुम्हाला डेली ब्लॉग्स बघायला भेटणार आहे. आणि तुमचा बॉब जो आहे तो आजारी आहे. आजारी म्हणजे डोकं दुख. मला सर्दी झाली आहे, माझ्या आवाजाने समजत असेल. सर्दी झाली आणि डोकं दुखत आहे तर मला वाटतं मला आता दवा पिण्याची गरज आहे. खोकल्याचा दवा. हे रहा नाही जाता, तडप ही ऐसी है ना. म्हणजे एडिटिंग तू करते असं. हे घे तू, हे ब्लॉग मध्ये घे, हे महत्वाचं आहे. समजलं का? हे महत्वाचं आहे. कधीपासून क्लिप चालू आहे? 2-3 मिनिट झाले असं नाही क्लिपला. झाले ना 2 मिनिट. हे बघ आता घे, मेन गोष्ट चालू इथे. काय केले तू? हे कांदे फ्राय करतो. कांदे फ्राय करतो. माझ्या बायको जाम छान जेवण करते. सेल्फी घेऊ. बंद करू आता. हो कृपया करके बंद करिये. एक सगळ्यात भारी लाईफ आहे ते फक्त एकाच व्यक्तीची, ती म्हणजे ह्याची. मस्त खायचं पियायचं, सकाळी शाळेत जायचं, क्लास. कस आवडत माहितीये का? कस टीव्ही? चल मी एक व्हिडिओ बनवते, तुम्ही व्हिडिओ बघा. मला कन्सेप्ट आला एका मिनिटात, कन्सेप्ट आला एका सेकंदात कन्सेप्ट आलेला आहे. आणि तुम्ही माझा व्हिडिओ जाऊन रील्स ला बघा. पहिला बनवतर बनवतर बनवला, पोस्ट पण झाला. समजून घे आपलं काम कुठपर्यंत पोहोचलंय. आपलं काम आता हे जे आहे ते क्रंची केले. मी क्रंची केले का? झालं नाही रे बाबा. ते नक्की बघा ना, मी तुला क्रंची नसतं. झालेलं तर दिसतंय. काय झालेलं वाटतं ते, पण झालेलं नाही. काय होणार नाही मला वाटतं. टेस्टी बिस्टी काय होणार नाही. कमल हे सर्व घेशील ना? मी जास्त स्टाईल बिल मारतो, केस विस नीट करतो. इथे बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल आहे. ओनली कोमल नाही, कोमल खरात रेसिपी. कोमल हातनोल कर, खरात नाही आता, खरात राहिली नाही तू. कोमल हे सर्व क्लिप्स घ्या, मी जे जे करतोय कट झाली पाहिजे. ओके काय बोलतोय? तिखट झाली पाहिजे. बरोबर, तुला पण तिखट आवडतं, मला सुद्धा तिखट आवडतं. सो तिखट झाले पाहिजे म्हणून आम्ही मिरच्या घेतोय. किती मिरच्या त्या? हे तेल पियायचं असतं ना असंच? हो, तुला आता लगेच ग्लास मध भरून देणार आहे. कमल तू क्रंची केलं? यस. हे बघा एवढे मिरच्या मी घेतल्या, तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता. पण तू कमल क्रंची केलं? हात लावून बघ. अरे कोमल चाललंयस का? मध्ये मध्ये मग ब्लॉग कोण काढेल? मीच काढेल ब्लॉग पण. आणि आणि काय रेसिपी मीच करणार. तू कशी आहे? घेते अजून
मिक्सर मध्ये पेस्ट करते दोघांची. वैताग आला तुझी रेसिपी ऐकून, तुझी रेसिपी ऐकून वैताग आला. मेन म्हणते ना मला मजा येणं, मला वाटत खाण्यात नाही तुला स्वतःनाच येते. मग खाऊ नको, सतत राह ना मला. ना अशी फिलिंग येते की मी तुझा कॅमेरामॅन आहे. नुसता असा कॅमेरा पकडलाय काय ते बघ, असा कॅमेरा पकडला. माझी क्लिप घेशील, माझी क्लिप घेशील ते मी लावतो. ओके क्रंची चुप रे, काय येत नाही क्रंची. हे बघा मी, अरे कोमल मला इकडे एक मिनिट. हे मी दीड ग्लास तांदूळ भिजत ठेवलेले, मला आता भिजत ठेवून झालं असेल 20 मिनिटं तरी झाले असतील. 20 मिनिटं हे काय खोटं बोलते, आता 1 मिनिटापूर्वी ठेवलेस. कधीच झाला टाइम, मी चिकन धुवायच्या आधी पासून ठेवले. तुम्हाला येतं का मिक्सर मधून काढता? काय इन्सर्ट करते खरं म्हणते कुठं येत ना भावा गे. मला ब्लॉग मध्ये घेईन काही करा. तोंडावर ना गुड कुठे आहे मिक्सर? वा वा, दिस इज व्हेरी गुड. आणि पाणी टाकले हो, सगळं टाकले म्हणजे क्वेश्चन फक्त लावायचं, मीठ टाकायचं बाकी आहे. तर गाईज वाटप अशा प्रकारे मी रेडी केलंय. काय ओके चल चल, हे आपलं जाम क्रिस्पी झालंय, थोडस जळायला पण वाटत, थोडस जळायला वाटत. नको टाकू, पण चल पण चल, निघालंय झालंय. तू मला नको शिकू रे. तर गाईज अशा प्रकारे मी वाटप रेडी करून दिले कोमल हिला. कोमल आता पुढचं कर, कारण त्याच्या पुढे मी दमलो बी नाही करू शकत. येस बराबर बोललास, खूप दमलाय, इतकं मोठं काम केलंय, हसका आला. चल मला जाम भूक लागली, चल चल आता आता डायरेक्ट बनवताना घेऊ का. गाईज आता 30 मिनिट झाले त्याला ठेवून, मी 30 मिनिट मध्ये मी काढलं, तोपर्यंत मी सगळं सामान रेडी केलं. आणि मी हे पाणी ठेवले राईस बॉईल करायला, ह्याच्यामध्ये सगळं अख्खा मसाला टाकलाय. तेजपत्ता नाही आमच्याकडे, संपलाय. आणि ह्याच्यात काय, ह्याच्यात मी हे फ्राय करते. मी करू फ्राय, पॅन मध्ये करायचं होतं पण मी ह्याच्यामध्येच करते आता, कारण की हे गरम आहे. सो मी विचार केला ह्याच्यातच करते. ओके कमल काय करते आता? टिक्का फ्राय करते. इथं बघ थंबनेल, काय बोलते तिला पॅन मध्ये पण फ्राय करू शकतो. हो त्यांना तेवढी अक्कल आहे कोमल. सगळे काय तुझ्यावर गेलेत काय? हे बघून असं तोंडाला पाणी सुटलंय. छान आलं, तू हे खाऊ शकतो. मला वाटलं मी थोडस जातो बाहेर, मला काम आहे. आणि तू हे टिक्का तर झाले ऑलमोस्ट, रेसिपी सोडून नको जाऊ ब्रो. आणि भात होऊ दे. काय बघू हे बरी रेसिपी नको दे बघा. आता झालं ना टिक्का रेडी झाला ना, ठीक आहे चालेल. आणि भात बाकी टिक्का फ्राय करते ठेवून देणार आहे. आणि मी जसं मिरची लसूण आणि कोथमीरची ग्रेव्ही काढली आता बॉबीनी, ते काय सो ते काय करणार, रेडी करून ठेवली आहे. मग नंतर बिर्याणीसाठी आपल्याला ट्राय हे करायचं, ग्रेव्ही. बिर्याणी कशी बनवणार आता? सर ए आत्ता बित्त काय नाही, पूर्ण आत्ता बित्त. कुमार झालं रेडी? काय झालंय टिक्का फ्राय. क्या बात है, वाव मी खाल्लं, दम भारी झालंय.
आणि भात टाकला. भात पण होईल ना आता. जाम रिअली जाम भाजी झाला. लोकांच्या तोंडात पाणी सोडलं असत तू. एवढं भारी झालं, शिजलंय पण परफेक्ट. या गाईज खायला. ह्याच्यात मी आता राईस टाकलाय. टिक्का मसाला आणि आता बिर्याणी पण आपली. ओके तर गाईज, बॉबी गेलाय बाहेर, सो मला शूट करावं लागेल. तर मी तुम्हाला ह्याच्या आधी सांगितलं नाही काय केलं मी. त्याच्यात गरम तेलमध्ये मी अख्खा मसाला टाकला आणि टमाटर आणि हा आपण जे पेस्ट केलेली अद्रक लसूण आणि मिरची आणि कोथमीर ह्याचं मिश्रण टाकलं आहे. तर थोड्या वेळेला शिजवते कारण की कच्चं आहे सगळं. थोडंसं शिजण्यासाठी मीठसुद्धा टाकते तोपर्यंत. आणि ते आपलं मला कंटाळा होता की 10 वेळा कुठे हे टिक्का काढू. सो मी एकदाच खूप जास्त टाकलं तर याची हालत अशी झाली. सो मी थोडंसं मीठ टाकते कारण की मसाल्यामध्ये मी मीठ टाकलेलं नव्हतं. आणि मीठ टाकल्याने आपलं टमाटर पण शिजेल. हा राईस मी बाहेर बॉईल केलेला, अर्ध म्हणजे 90% बॉईल आहे हा राईस. तर मी बाहेर काढला मी लेअर लावणार. मी दम टिक्का दम बिर्याणी बनवते. सो हे आपलं टिक्का काय झालं आहे याचं काय माहीत नाही. हे क्रंची जे आपण हे केलेले ते आता क्रंची नाही राहिलेत जास्त, ते थोडेसे झालेत. तरी पण आहे खूप क्रंची तरीसुद्धा. सो याला थोडंसं आपण असं फ्लेवरसाठी टाकू आता. कमी गॅस करते. आणि ह्याच्यामध्ये मी टाकते आपला घरचा जो मसाला आहे तो 1 चम्मच. कारण आधी पण आपण टाकलं आणि मिरची पण याच्यात घेतली आहे तर हे तिखट आहे जरासा. ह्याच्यामध्ये पण मी टाकलं आहे खूप सारा. तेल कमी आहे, ह्याच्यातलं तेल थोडंसं आधी टाकेल. टाकेल मीच टाकते ते. सो गाईज, मी याच्यामध्ये 1 कप दही टाकली आहे आणि थोडंसं बॉईल म्हणजे थोडंसं शिजवायसाठी ठेवून दिलं आहे कारण की ते जे पण पाणी असेल ते सुकायला आणि फक्त ग्रेव्ही राहायला. सो याचं तुम्ही ग्रेव्हीसुद्धा बनवू शकता, चिकन टिक्का ग्रेव्ही. पण मसाले वेगळे यूज होतात. पण तुम्ही असं टिक्का बनवून ग्रेव्हीसुद्धा बनवू शकता. आपण ह्याचे लेअर लावणार आहे गाईज. हे सुकलं आहे आणि ह्याचं जे पण तेल आहे, तेल जास्त दिसत आहे तुम्हाला. ह्याचं तेल एका वाटीत काढून लेअरच्या वरतून आपण थोडं थोडं टाकूया. मी काढते. ह्याच्यामध्ये आपण पहिले हा राईस टाकूयात कारण की मसाला जळाला. मी मसाला बाजूला काढून घेते.
ठेवून देऊ थोडा 10 मिनिट, कारण की 90% बॉइल झालेला आहे. विसरले ऑइल टाकायचं आहे, आपण जे ऑइल काढलेलं. मी असं पाणी भरून ह्याच्यात ठेवून दिलं, कारण की वाफ वगैरे जायला नको आणि कमी लो फ्लेमला ठेवते. ओके, तर गाईज आपली बिर्याणी थोडीशीच बाकी राहिली आता, आणि आता बॉबी येईल 11 वाजलेत. आता शॉप बंद करायला गेलेला तो, सो तो येईल आता. आणि एकदम थोडीशी बाकी आहे, पण मला कन्फ्युजन आहे, माझं मीठ जरा कमी पडल्यासारखं झालं आहे. कारण की राईसमध्ये जे मीठ टाकलेलं आहे, मी खूप जास्त टाकलेलं, पण ते पाण्यामध्ये पाणी आपण फेकून देतो राईसचं, सो त्याच्यामध्ये मला असं वाटतं की मीठ जरा कमी असावं. आणि ग्रेव्हीमध्ये सुद्धा मी कमी मीठ टाकलेलं, सो बघूयात वरतून मीठ टाकावं लागेल वाटतं. ओके, तर गाईज याचं तुम्ही टिक्का मी साईडला ठेवून दिलंय, असं बॉबीला आवडतो खायला म्हणून साईडला ते चिकन जे बॉईल फ्राय केलेलं टिक्काचं ते बाजूला ठेवलंय, आणि अर्धं त्याच्यामध्ये टाकलंय बिर्याणीमध्ये. आणि त्याच्यात तुम्ही टिक्का ग्रेव्हीसुद्धा करू शकता, तीसुद्धा खूप छान वाटेल. चला आता येऊ द्या आणि पूर्ण फायनल लुक मी तुम्हाला दाखवते. काय राहिलं आता तुम्हाला कसं सांगू आणि काय सांगू. आय थिंक मला वाटतं तुमच्यासोबत पण कधी असं झालं असेल, आणि झाले ना भावाचं की काहीच काय झालंय माहिती आहे का तुम्हाला? सांगू मग. सांग ना तुझ्या तोंडाने. सांग ना तू काय झालंय. तू तुझ्या तोंडाने ब्लॉग एंड करायचा आहे, लवकर बोल काय झालंय. एंड त्यांनी बिर्याणी लास्टची बघितलीस ना, ते एंड एंड काय राहिलं. तू मेन पार्ट करून टाकलं बॉबी. गाईज काल काय झालं, काल जेवताना एक क्लिप घेतली मी, क्लिप मी घेतली पण व्हिडिओ चालू नव्हता. व्हिडिओ चालूच केला नव्हता, आणि मला वाटलं की व्हिडिओ आली आहे म्हणजे बिर्याणी दाखवताना वगैरे. अजून त्यानंतर वापस टिक्का बघितला ना, टिक्का सगळं झालं, लास्ट बाकी होतं चिकन टिक्का. तुम्ही गाईज बघितलं, बिर्याणी सुद्धा खूप छान झालेली, आणि मी क्लिप घेतलेली, शपथ क्लिप घेतलेली, पण बटन ऑन करायला विसर. क्लिप म्हणजे कसं झालं, मी शूट केलं सर्व, आणि मला वाटलं की आपला ब्लॉग चालू आहे, आणि मी बटनच दाबायला विसरलो. आणि मला वाटतं तुमच्यासोबत पण कधीतरी झालं असेल असं, आणि आज माझ्यासोबत झालंय. तर तुम्हाला आमचा एंडिंगचा पार्ट बघायला नाही भेटला, कारण 3 ते 3:30 मिनिटाची क्लिप म्हणजे हे झालं, म्हणजे मी घेतलीच नाही. मला वाटलं चालू आहे, मस्त बडबड करतोय वगैरे, बिर्याणी दाखवतोय, खाल्ली, टेस्ट केली, वाव छान झाली वगैरे बोललो खूप काय, पण ती क्लिपच नाही. सॉरी, माझी चुकी झाली. जर तुम्ही घरी बनवली तर मला टॅग करा, मला पण बघायचं. ओके, जाऊ दे गाईज. तर आपण नेक्स्ट ब्लॉग काहीतरी भारीच करू, अजून अजून इंटरेस्टिंग करू, कारण तुमचे बॉब कोमल परत आलेत युट्यूबवर, आणि परत इंस्टावर सुद्धा आलेत, आणि इंस्टावर तुम्ही आमचे नवीन रील सुद्धा बघितले असतील. आम्ही दोघं पण नवीन नवीन. कोमल हात दुखला रे, बोल. तर गाईज आपला हा ब्लॉग इथे एंड करतोय आपण, कारण की आपला हा ब्लॉग मध्ये काहीच आपल्याला भेटलेलं नाही. नाही असं काय नाही, सर्व बघितले, फक्त एंड बघायला विसरले. बघायला विसरले म्हणजे मी विसरलो क्लिप क्लिप घ्यायला. जाऊ दे आता. सॉरी गाईज, माफ करा मला, तुमच्याकडनं पण अशी चुकी झाली असेल. आणि हेच बोलतो की आम्ही परत ऍक्टिव्ह. दाखवू तरी काय, मी काय केलं दाखवू, थंबनेल वगैरे काय, थंबनेल वगैरे टाकू ना आपण ते. नाही नाही नाही, थंबनेल ते टाकू ना आपलं टिक्काचं वगैरे. बिर्याणी बनवतो आपण, टिक्काचं थंबनेल टाकणार. तर नवीन ब्लॉग लवकरच काहीतरी धमाकेदार घेऊन येतोय आम्ही. आणि दुसरी गोष्ट ही की आमचे रील जाऊन बघा, इंस्टाला फॉलो नसेल केलं आमच्या दोघांना तर इंस्टाला जाऊन नक्की फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आणि सॉरी गाईज, बाय, लव्ह यू ऑल, कीप सपोर्टिंग. ब्लॉग आपण एंड करतोय, आणि तुमच्याकडनं सुद्धा चुकी अशी झाली असेल की तुम्हाला वाटतंय क्लिप चालू आहे पण बटनच दबलं नाहीये व्हिडिओचा, सो माझ्याकडनं ते घडलं.
आणि ही जाम फुगून बसलेली, आता कुठे जाऊन थोडीशी शांत झाली आहे. ओके, आज मी घरीच होते मग. यस, सो बाय 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 बाय. कीप सपोर्टिंग चॅनल, को सबस्क्राईब करणे. आणि नेक्स्ट ब्लॉग कुठला पाहिजे तर कमेंट करून सांगा. हा, तुम्ही काहीतरी कमेंट करा की काहीतरी भारी ब्लॉग पाहिजे, काहीतरी न्यू एकदम हटके काहीतरी पाहिजे टॉपिक, तर त्या टॉपिकवर आम्ही नक्की ब्लॉग काढू. चॅलेंज वगैरे किंवा जुनं आपण जसे ब्लॉग्स करायचो त्याच्यामधला काहीतरी तुम्हाला परत बघायला आवडतं किंवा नवीन काहीतरी बघायला आवडतं तर नक्की कमेंट करून सांगा, आम्ही ते नक्की ब्लॉग काढू. सो बाय 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 बाय.